सर्व मुंबईकरांना माझा नमस्कार मी हेमंत नगराळे पोलीस आयुक्त बृहन्मुंबई गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील एक मोठा सण आहे आणि सर्व प्रांतीय भाषीय धर्मीय हा सण अत्यंत आनंदात व उत्साहाने साजरा करतात परंतु मार्च दोन हजार वीसपासून कोविडमुळे आपल्याला हा सण छोट्या प्रमाणात साजरा करावा लागत आहे गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहर व परिसरात कोविड रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे कोविड एकोणीसचा फैलाव होऊ नये नागरिकांची सुरक्षितता धोक्यात येऊ नये यासाठी शासनाच्या निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी पोलीस व इतर विभागाकडून करण्यात येत आहे भाविकांना ऑनलाईन दर्शनाची सु सुविधा सर्वच मोठ्या व नावाजलेल्या गणपती मंडळांकडून करण्यात आली आहे व कोणत्याही मंडळाला मुखदर्शनाची परवानगी देण्यात आलेली नाही त्यामुळे भाविकांनी गणेशोत्सव मंडळ व परिसरात गर्दी करू नये शासनाच्या निर्णयानुसार घरगुती मूर्ती दोन फूट व सार्वजनिक मूर्ती चार फूट असावी आगमन किंवा विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही मुखदर्शन घेता येणार नाही फक्त ऑनलाईन पद्धतीने दर्शन घ्यावे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये अगर सांस्कृतिक कार्यक्रम करू नयेत सार्वजनिक गणेश मंडळांनी सुरक्षेच्या दृष्टीने व कोणताही घातपात होऊ नये यासाठी आवश्यक ती दक्षता घ्यावी कोणतीही संशयास्पद गोष्ट दिसल्यास त्वरित जवळ असलेल्या पोलिसांना त्याबाबत माहिती द्यावी अथवा शंभर नंबरवर माहिती द्यावी गणेश मंडळाच्या ठिकाणी दर्शनास येऊ नये असे आव्हान गणेश मंडळांनी त्यांच्या स्तरावरून विविध सोशल माध्यमांद्वारे करावे व प्रशासनास सहकार्य करावे आगमन अगर विसर्जन मिरवणूक काढण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे त्यामुळे आगमन व विसर्जन मिरवणूक काढू नयेत गणेश मूर्तीच्या पूजेकरिता पाच लोकांना व विसर्जनाकरिता दहा लोकांना परवानगी देण्यात आलेली असून ज्या कार्यकर्त्यांनी कोविडचे दोन डोस घेतले आहेत अशाच कार्यकर्त्यांना गणपतीच्या मूर्तीसोबत ठेवावे किंवा सहभागी करून घ्यावे वृद्ध व लहान मुलांना तिसऱ्या कोविड लाटेचा धोका अधिक आहे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आपले वैयक्तिक आहे म्हणून गर्दी करू नये व गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये कोविड एकोणीसची तिसरी लाट येण्याची शक्यता शासनाकडून आणि मेडिकल तज्ज्ञांकडून वर्तवली गेलेली आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी आत्तापर्यंत जसा संयम ठेवून प्रशासनास सहकार्य केले आहे त्याचप्रमाणे यापुढेही असा संयम ठेवून साधेपणाने गणेशोत्सव सण साजरा करावा व प्रत्यक्ष दर्शन व मुख दर्शनाचा मोह टाळावा कोविड एकोणीसचा फैलाव होण्यास प्रतिबंध करण्यास हातभार लावावा असे आवाहन मुंबई पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे जय हिंद जय महाराष्ट्र